नमस्कार सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण फक्त पाव किलोमध्ये लहान मुलांचे आवडते कार्टून डोरेमॉनच्या आकाराचा केक करणार आहोत आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्ही अजून सिंपल मेजवानीला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा पाव किलोचा केक करण्यासाठी मी इथं अर्धा कप म्हणजे शंभर ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे आणि यामध्ये पाणी घालून आपण याचं मिश्रण तयार करून घेऊया प्रिमिक्सपासून परफेक्ट केकचा बेस कसा बनवायचा ते एक सेपरेट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे या मिश्रणामध्ये आपण अर्धी पडी म्हणजे एक टेबल स्पून तेल घालून घेऊया आणि हे तेल या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं मिश्रण तयार आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता पाव किलोचा छोटा केक करण्यासाठी मी घरातील एक टिफिनचा डबा घेतलेला आहे आणि डब्याला तेल लावून त्याच्या तळाशी बटर पेपर टाकून घेतलेला आहे तयार केकचे मिश्रण आपण डब्याच्या मधोमध ओतून घेऊया मिश्रण नेहमी डब्याच्या मधोमध ओतायचे असते कारण ते सगळीकडे एकसारखे पसरते आणि मिश्रण ओतून घेतल्यानंतर हा डबा आपण तीन ते ती चार वेळा टॅप करून घेऊया हा केक मीच कढईमध्ये बेक करणार आहे त्यासाठी ही कढई मी मिडियम गॅसवर दहा मिनिटे गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये असे एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आपला केकचा मिश्रणाचा डब्बा यामध्ये व्यवस्थित ठेवून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट स्लो गॅसवर आपण हा केक बेक करून घेऊया पूर्ण वीस मिनिटानंतर केक शिजला आहे की नाही ते चेक करायचं आहे एक टूथपिक घेऊन केकच्या मध्यभागी टाकून पाहूया आपली टूथपिक स्वच्छ आलेली आहे आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे हा बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर त्याच्याकडेने अशा प्रकारे सुरी टाकून फिरवायची आहे आणि केकचा डबा उलटा करून त्याला हलकेसे टॅप करूया आणि अगदी सहज आपला केक डब्याच्या बाहेर निघालेला आहे आणि खूप मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला केक झालेला आहे हा केक खूप छोटा आहे तरी पण मी याच्या तीन लेअर्स करणार आहे तर त्या लेअर्समध्ये आपण याला मार्किंग करून घेऊया केकसाठी लागणारे सर्व साहित्य त्याची माहिती वापर किंमत व ते कुठे स्टोअर करायची याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक धागा घेऊन तो आपल्याला मार्किंग केलेल्या खाचामध्ये अशा प्रकारे अडकवून एकमेकाच्या विरुद्ध दिशेला ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी इथं केक तीन लेअर्समध्ये मध्ये कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त स्पॉन जे आपला केक झालेला आहे केकची दुसरी लेअर आणि ही तिसरी सर्वप्रथम आपण केक बेसला थोडीशी क्रीम लावून घेऊया त्यामुळे आपला केक जागचा सरकत नाही आणि सर्वात आधी ती केकची मधली लेअर व्यवस्थित ठेवून ती शुगर सिरपने सोक करून घेऊया केकला शुगर सिरपने सोक करणे अजिबात विसरायची नाही आणि यावरती क्रीम टाकून ती क्रीम आपल्याला नाईफने व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे केकसाठी लागणारी व्हीप क्रीम कशी बीट करायची याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे त्यामुळे मी इथं चॉकलेट सिरप याच्यावरती टाकत आहे तुम्ही इथं डार्क कंपाऊंड किंवा डार्क चोकोचिप्ससुद्धा टाकू शकता ही चॉकलेट सिरप आपण नाईफने पूर्ण लेअरवरती व्यवस्थित पसरवून घेऊया आणि आता केकची सर्वात वरची लेअर आपल्याला अशा प्रकारे इथे उलटी करून ठेवायची आहे आणि सेम प्रोसेसने ही लेअर आपण शुगर सिरपने सोक करून घेऊया आणि यावरती व्हिप्रिम टाकून ती क्रीम नाईफने व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे अशा पद्धतीने केकला सोप्या पद्धतीने आयसिंग कशी करायची याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या लेअरवरती सुद्धा सेम प्रोसेसने मी इथं चॉकलेट सिरप टाकून घेतलेले आहे आणि हे चॉकलेट सिरप आपल्याला लाईफने व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी आपण केकची खालची लेअर अशा प्रकारे उलटी करून ठेवणार आहोत त्यामुळे आपल्याला केकला लेवल करणे सोपी जाते आणि याचा बटर पेपर काढून घेऊया साइडला आलेल्या क्रीमने आपल्याला केकला क्रम कोट करून घ्यायचे आहे केकच्या मधातल्या लेअर्समध्ये जे गॅप आहेत त्या गॅपमध्ये आपण अशा प्रकारे क्रीम भरून घेऊया आणि ती क्रीम सुद्धा नाईफने व्यवस्थित पसरवून केकला पूर्णपणे क्रम कोट करून घेऊया केकला क्रम कोट करणे खूप आवश्यक असते त्यामुळे केकचे जे कण आहेत ते फिनिशिंगमध्ये येत नाहीत केकच्या वरच्या बाजूला शुगर सिरपने सोप करून घ्यायचा आहे आणि आता पायपिंग बॅग मध्ये क्रीम भरून या क्रीमने आपण पूर्ण केकला कवर करून घेऊया पायपिंग बॅग मध्ये क्रीम भरल्यामुळे आपल्याला केकला आयसिंग करणे खूप सोपे जाते आणि आता ही क्रीम आपल्याला नाईफने पसरवून घ्यायची आहे तर सर्वात आधी आपण केकच्या टॉपवरची क्रीम अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत टर्न टेबल फिरवत फिरत फिर नाईफ जागचा न उचलता आपल्याला ही क्रीम पसरवून घ्यायची आहे आणि केकच्या साईडची क्रीमसुद्धा मी नाईफने व्यवस्थित पसरवून नाईफनेच या केकच्या साईडला फिनिशिंग देत आहे तुम्ही इथे प्लेन स्क्रॅपरचा वापर करू शकता केकच्या टॉपवरती जास्तची क्रीम आलेली आहे ती नाईफने आपल्याला अशा प्रकारे आत ओढून घ्यायची आहे आणि नाईफ प्रत्येक वेळेस स्वच्छ पोसून घ्यायचं आहे डोनिवॉनच्या डोक्याचा आकार काढण्यासाठी मी इथं घरातील एक प्लेट घेऊन त्या प्लेटने या केकवरती अशा प्रकारे इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि हे स्क्रॅपर घेऊन या स्क्रॅपरने आपण डोरेमॉनच्या नाकाचा आकार इथे काढून घेणार आहोत घरातील एक छोटी वाटी किंवा प्लेट घेऊन या प्लेटने आपल्याला डोरेमॉनच्या ओठाचा म्हणजे तोंडाचा आकार इथे काढून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित निरीक्षण करून पाहू शकता आणि या टूथपिकने आपण डोरेमॉनच्या मिशाचा आकार इथे काढून घेणार आहोत आणि तुम्ही इथे पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने आपल्या डोरेमॉनच्या चेहऱ्याचे स्केच तयार झालेले आहे डबल बॉयलर मेथडने मी इथे डार्क चॉकलेट वितळून ते या पायपिंग बॅगमध्ये भरून पायपिंग बॅगला छोटंसं कट करून घेतलेलं आहे आणि आपण ज्या मार्किंग केलेल्या लाईन्स आहेत त्याला या वितळलेल्या चॉकलेटने आउटलाईन करून घेणार आहोत खूप मस्त असा हा इथं डोरेमॉनचा चेहरा दिसत आहे एका वाटीमध्ये थोडीशी व्हिपिंग क्रीम घेऊन त्यामध्ये मी दोन ते थे तीन थेंब लिक्विड ब्ल्यू कलर टाकून मिक्स करून घेत आहे आणि ही व्हिप क्रीम एका पायपिंग बॅगमध्ये भरून या पायपिंग बॅगला छोटंसं कट करून घेतलेलं आहे आणि या क्रीमने आपण इथे डोरीमॉनची टोपी काढून घेणार आहोत याआधी मी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये खूप सारे बेकरी स्टाईल केक अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे हे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि खूप मस्त इथे आपली डोरेमॉनची टोपी तयार झालेली आहे पांढऱ्या रंगाच्या विक्रीमने मी इथे डोरेमॉनचे डोळे काढत आहे हे डोळे आपल्याला थोडे मोठे मोठेच काढायचे आहेत तर अशा प्रकारे इथे दोन मोठे मोठे डॉट्स देऊया आणि एका छोट्याशा पृष्ठाने हे डॉट्स आपल्याला अशा प्रकारे पसरट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे थोडेसे पसरट हे डोळे इथे आपण करून घेतलेले आहेत आणि वितरून घेतलेल्या चॉकलेटने या डोळ्याला आपण आउटलाईन करून घेऊया ही आउटलाईन आपल्याला थोडीशी जाळत करायची आहे जेणेकरून डोरेमॉनचा चेहरा खूप आकर्षक असा दिसेल आणि या डोळ्याच्या मध्यभागी याच वितरलेल्या चॉकलेटने आपल्याला दोन डॉट्स द्यायचे आहेत अशा प्रकारे डोरेमॉनचे तोंड काढण्यासाठी मी इथं क्रीममध्ये दोन थीम रेड जेल मिक्स करून ती क्रीम पाइपिंग बैक पाइपिंग बैक या पायपिंग बॅगमध्ये भरून पायपिंग बॅगला छोटंसं कट केलेलं आहे आणि इथे या क्रीमने मी छोटे छोटे डॉट्स इथे देत आहे डोरेमॉनच्या ओठाचा आकार काढण्यासाठी तुम्ही न्यूट्रल जेलमध्ये रेड जेल मिक्स करून त्याने सुद्धा डोरेमॉनच्या ओठाचा आकार इथे काढू शकता आणि याच क्रीमने आपण डोरेमॉनच्या नाकावर एक छोटासा डॉट्स देणार आहोत वाव खूप मस्त आणि अगदी सोप्या पद्धतीने आपला डोरेमॉनचा केक इथे तयार झालेला आहे आणि तोही फक्त पाव किलोमध्ये निळ्या रंगाच्या व्हिपक्रीमने मी या केकला इथे बॉर्डर काढून घेत आहे तुम्हाला आजचा हा केकचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद